मुक्ताईनगर तालुक्यातील वडवे हे सुमारे 2000 लोकवस्तीचे गाव असून विकासापासून वंचित आहे. गावाला पाणी पुरवठा करणारी यंत्रणी कालबाह्य असून ग्रामपंचायतीचे 4 विहिरी असून गुरांना पाणी नाही. गावात येणारा एकही रस्ता सुस्थितीत नाही. महिलांचे 3 ते 4 शौचालय असून एकही शौचालय सुरू नाही. गटारी व सिमेंट रस्ते सुद्धा अपूर्ण स्थितीत आहे. पालकमंत्र्यांच्या गावापासून 8 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गावाचा विकास सुटलेला आहे. या गावात शेतकरी व शेतमजूर आहेत. न्यूज महाराष्ट्राने या गावाच्या महिला सरपंच रंजना पाटील व इतर सदस्याकडून माहिती घेतली असता ही बाब समोर आली आहे. सरपंचांनी यापुढे गावाचा विकास करण्याचे सांगितले आहे. रंजना विलास पाटील आहे. वडवे गाव इथले मी सरपंच आहे. गावातील जी काही कामे अपुरे असतील ती कामे मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. गावातील कामे रस्ते, गटारी, बोर्डी ते चांगदेव रस्ता, पाणी पुरवठा ही कामे मी माननीय एकनाथराव खडसे व रक्षाताई खडसे यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. हे जे कामं झालेले आहे हे अपूर्ण आहे, परंतु माझ्या गावाचा विकास फार मोठा अपूर्ण आहे, पूर्ण विकास झालेला नाही. आणि डांबरीकरण रस्ते बोर्डी ते वडवे चांगदेव, वडवे ते चांगदेव आणि दुधाळा ते वडवे हे तिघी रस्ते डांबरीकरण व्हायला पाहिजे, कारण मुलं शाळेत जातात, विद्यार्थ्यांची घाण होते. आणि पाणी पुरवठा माझ्या गावात खंडित होतो आहे. 20 वर्ष झाले ते स्कीम जरी 20 वर्ष झाले चालू आहे तरी पूर्ण नाही आहे. आमच्या गावात ग्रामपंचायतच्या 4 विहिरी आहे. 4 विहिरीपैकी एकाही विहिरीवर मोटर नाहीत. गुरंढोरांचे फार हाल आहे. इथला शेतकरी त्याचे स्वतःचे गुरंढोरं स्वतःच्या विहिरून स्वतः पाईपलाईन करून सण स्वतः त्यांची तहान भागवत आहे. पण इथल्या एकाही विहिरीवर मोटर नाही आहे. समोर आपले महाराष्ट्र न्यूजवाले कॅमेरामध्ये आपल्याला दाखवतात आहे. त्या 4ही विहिरी कॅमेरामध्ये घ्याव्यात. आणि इथं आतापर्यंत जे झालेला विकास आहे, गावातील गटारी असतील किंवा संडाशी असतील किंवा काही असतील, एकही स्कीम परिपूर्ण झालेली नाही आणि त्याचा परिपूर्ण राबवली नाही. त्याचा फायदा गावातल्या नागरिकांना मिळाला नाही. ज्या ज्या समस्या आहे, ज्या ज्या अडचणी आहे, त्या जशा आहे तशाच आहे. तालुक्यातील वडवे या गावामध्ये सुविधांचा अभाव जाणवत आहे. या ठिकाणी दिवसातून 1 किंवा 2 वेळा बस येते. त्याच पद्धतीने पाणी पुरवठा सुरळीत नाही. 4 विहिरी असून सुद्धा या ठिकाणी गुरांसाठी पाणी नाही. मुक्ताईनगरपासून 8 किलोमीटर अंतरावर महसूल मंत्र्याच्या गावाजवळच असलेल्या या गावात सुविधा होत नाही व विकास कामे सुद्धा होत नाहीत. रस्ते, गटारी त्याच पद्धतीने या ठिकाणी पाणीपुरवठा योजनासुद्धा कालबाह्य झालेली आहे. वडवे गावामध्ये सुधारणा व्हावी किंवा एखाद्या खासदाराने किंवा आमदाराने हे गाव दत्तक घ्यावे असे या गावकऱ्यांचे म्हणणे आहे. आता नुकत्याच या ठिकाणी नवीन सरपंच 2.5 वर्षासाठी नेमण्यात आलेले आहे. मागच्या 2.5 वर्षात सुद्धा महिला सरपंच होत्या, तरी सुद्धा या गावाचा विकास खुंटलेला आहे. शासनाने या गावाकडे लक्ष द्यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. न्यूज महाराष्ट्रासाठी मनोहर लोणे, वरणगाव.